खारघर सेक्टर 20 येथे नव्याने मसल स्टुडिओ ही जिम सुरू झाली आहे. नूर पटेल, मयूर म्हात्रे, शैलेश कोहक यांनी ही जिम सुरू केली असून पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या मसल स्टुडिओ जिमचं उद्घाटन झालंय. या उद्घाटनावेळी माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, खारघर सरचिटणीस दीपक शिंदे, खारघर युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, भाजप अल्पसंख्याकचे प्रदेश चिटणीस मनसूर पटेल, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सरचिटणीस इर्शाद शेख, ज्येष्ठ नागरिक सेलचे नवनीत मरू, ठाणे परिवहन सदस्य तक्की चौलकर, गिरीश गुप्ता, शैलेश त्रिपाठी, सचिन वासकर, अशोक जांगीड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी परेश ठाकूर यांनी नूर पटेल, मयूर म्हात्रे, शैलेश कोहक यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. नजीर पटेल यांनी खारघरमध्ये द मसल स्टुडिओ हा या इथे जिम इथं त्यांनी इथं चालू केलेला आहे, याचं उद्घाटन या इथं झाल्याचं सर्वप्रथम मी इथे जाहीर करतो. खरोखरच भव्यदिव्य असं सांगतात त्यांनी इथे जिम त्यांनी या इथे सुरू केलेलं आहे. अतिशय उच्च दर्जाचं असं साहित्य त्यांनी ठेवलेलं आहे आणि एक वाजवी असे सांगतात त्यांचे दर आहेत की ज्याच्यामुळे कोणालाही या इथे येऊन सांगता स्वतःचं शरीर सांगता तयार करणं हे त्यांनी या दृष्टीने सांगता त्यांनी दर त्या प्रकारे ठेवलेले आहेत. खरोखरच आजच्या काळामध्ये आपल्याला सर्वांनीच या इथे फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस हे दोन्ही राखणं हे आवश्यक आहे. आणि असा माझा स्वतःचा एक सांगता या एक समज आहे की जर फिजिकल फिटनेस असला तर मेंटल फिटनेस हा राहतोच आणि फिजिकल फिटनेस नसेल तर मेंटल फिटनेस हे तुम्हाला भेटणं हे अत्यंत मुश्किल असं असतं. आणि त्याच्यामुळे सांगता सर्वांना जर दीर्घायुष्य राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल आणि जर इथं सांगता एक चांगल्या सर्वार्थाने सांगता एक आपल्याला सांगता जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला खरोखरच सांगता या इथे व्यायाम करणं हे आवश्यक आहे आणि चांगल्या व्यायाम सेंटरला जाणं आणि त्याच्याचबरोबर सांगता नियमित स्वरूपामध्ये व्यायाम करणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आज या इथे आपले नूर नजीर पाटीलजी यांनी या इथं हा जो सांगता जिम टाकलेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो की सांगता पुढील काळामध्ये त्यांचा हा जिम हा यशस्वी होऊन लवकरच लवकरात लवकर पुढच्या काळामध्ये आपण आणखीन सांगता अशा प्रकारचे सेंटर हे आपण सांगता आसपासच्या परिसरामध्ये खुद्द खारघर असेल, कामोटा असेल, कळंबोली असेल इथं परिसरात पण आपण त्यांनी टाकावेत यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो.